इमेज ऐड करायची आहे, इमेज ऐड करायची आहे त्यासाठी आपण काय करणार आहे, कंट्रोल मध्ये जाणार आहे, कंट्रोल मध्ये सगळेच कंट्रोल्स आले, त्यातले आपल्याला विंडोज कंट्रोल बघायचे, कॉमन कंट्रोल बघायचे. या कॉमन कंट्रोल मध्ये कुठला कंट्रोल घेणार आहे, हा पिक्चर बॉक्स कंट्रोल घेणार आहे. आणि पिक्चर बॉक्स कंट्रोल मी इथं प्लेस करतोय, लक्षात येत आहे, पिक्चर बॉक्स कंट्रोल प्लेस करतोय. या पिक्चर बॉक्स कंट्रोलची प्रॉपर्टी मी एक सेट करतोय, कुठली सेट करतोय बघा, साईज मोड इज इक्वल टू स्ट्रेच इमेज, लक्षात आहे तुमच्या, त्यामुळे पुन्हा एकदा सांगतोय की याची साईज मोड प्रॉपर्टी जी आहे ती काय करतोय, स्ट्रेच करतोय. हा एक कंट्रोल घेतला. त्यानंतर आणखीन काही कंट्रोल्स मी घेणार आहे, त्यामध्ये बघा कुठला कंट्रोल घेणार आहे, हा एक पिक्चर बॉक्स तुम्हाला माहित आहे. दुसरा डायलॉग कंट्रोल मी घेणार आहे, डायलॉग कंट्रोल. आता डायलॉग कंट्रोल तुम्हाला या डायलॉग टॅब वरती दिसतील, इथे डायलॉग टॅब एक आहे बघा, आहे का डायलॉग्स, आहे का, त्या डायलॉग टॅब मधून फाईल ओपन डायलॉग बॉक्स हा घेणार आहे मी. फाईल ओपन फाईल डायलॉग हा इथं प्लेस करणार आहे. इथं प्लेस करणार इथं येईल ओपन फाईल डायलॉग. कुठनं घेतला, डायलॉग्स, डायलॉग्स या टॅब वरून काय घेतला मी, ओपन फाईल डायलॉग हा घेतला. ओके, हे दोन मी इथं घेतलं. त्यानंतर इथं बटन एक घेतोय, टू गेट द इमेज वी आर बटन, बटन मी एक घेणार आहे. मी हेच बटन मी कॉपी करून यूज करतोय, पेस्ट करतोय. पाहिजे तर आपण टेक्स्ट देऊ शकतो, गेट इमेज किंवा गेट पिक्चर असं काहीतरी तुम्ही नाव देऊ शकता. ओके, हे नाव असं देऊ शकता. त्यानंतर या बटनला मी नाव देतो बीटीएन गेट इमेज असं नाव देतोय. हे नाव देतोय मी गेट इमेज, इमेज असं नाव देतोय. सेव्ह करतोय. काही कोडिंगला मी गेलेलो नाही आहे, काही कोडिंगला गेलेलो नाही आहे. पुन्हा डेटाबेसमध्ये येतोय. डेटाबेसमध्ये आपल्याला माहीत आहे ॲटम मास्टर टेबल आहे. यामध्ये मी फक्त एक फील्ड ॲड करतोय, इमेज पाथ. ओके, आणि याला टेक्स्ट देतोय, किंवा तुम्ही शॉर्ट टेक्स्ट तुमच्या नवीन व्हर्जनमध्ये ॲक्सेसच्या काय करू शकता, शॉर्ट टेक्स्ट इथे देऊ शकता आणि हे सेव्ह करायचं. ओके, काय झालं, काय केलं आपण दाखवतोय, इमेज पाथ असं दिलं आणि ते इथं टाकलं. ओके, दुसरं एक काम करायचं आहे, जिथं तुमचा फोल्डर आहे, प्रोजेक्ट फोल्डर आहे, तिथं जायचं आहे. आता मला माहीत आहे कुठं आहे, डी ड्राय माय प्रोजेक्ट सेल प्रोजेक्ट तिथं आहे. बिनमध्ये डिबगमध्ये जायचं आहे, डिबगमध्ये जायचं आहे आणि या डिबगमध्ये फोल्डर तयार करून घ्यायचा, कारण यात या इमेजेस येणार आहे. त्यामुळे मी इथं फोल्डर तयार करतोय आणि इथं काय देतोय, इमेज किंवा ॲटम इमेजेस असं म्हणतोय. लक्षात येत आहे, ॲटम इमेजेस असं म्हणतोय. आता पुढच्या कोडला मी जाणार आहे, काय करणार आहे बघा, इथून गेट इमेज वरती क्लिक करतोय, गेट इमेज वरती क्लिक करतोय. याच्यावरती मी क्लिक केल्यानंतर हा कोड येईल, कुठला, गेट इमेजचा. गेट इमेजचा आल्यानंतर काय करणार आहे, ओपन डायलॉग बॉक्स जो आहे तो शो करणार आहे. मला माहीत आहे कसं शो करणार, मी शो डायलॉग करणार आहे मी. आणि त्यानंतर या पिक्चर बॉक्समध्ये मी ती इमेज लोड करणार आहे. त्यासाठी लोड इमेज किंवा लोड असं इमेंट आहे, यामध्ये मी काय करणार आहे, ओपन फाईल डायलॉग डॉट फाईल नेम, डॉट फाईल नेम झाला. हा दोन लाईनचा फक्त कोड आहे, अगदी काळजीपूर्वक बघा काय केलं मी, हे लोड करणार आहे. मी एकदा दाखवतो काय करणार आहे, मी काय करणार आहे, तिथं स्टार्टअप MD आहे, तिथून मी काय करतो, ॲटम मास्टर करतोय. म्हणजे रन झाल्यानंतर कुठला होईल, ॲटम मास्टर होईल. हा ॲटम मास्टर दिसेल तुम्हाला. इथून काय करणार, गेट इमेज केल्यानंतर हा काय दिसेल, ओपन डायलॉग बॉक्स जो नेहमी तुम्ही वापरता. इथून मी पिक्चर सिलेक्ट करणार आहे, कुठली तरी एखादी पिक्चर आपण तिथं हैदराबाद
ही पिक्चर घेतोय, ओपन वरती क्लिक करतोय, इथं काय आलेले इमेज आलेली आहे. सो आर यू अंडरस्टँड कशा पद्धतीने इमेज घ्यायची, हा समजतंय का? हा आता ही इमेज आपण घेणार आहे, इथं इमेज आपण घेणार आहे, ते इमेज सेव्ह क्लिक केल्यानंतर आपण ते सेव्ह करणार आहे, तोपर्यंत काही सेव्ह करणार नाही. आर यू अंडरस्टँड? फक्त इमेज घेतली यामुळे काय सेव्ह होत नाही, इमेज काय सेव्ह होत नाही, समजतंय का? इमेज काय सेव्ह होत नाही. आता हा जो सेव्हचा कोड आहे कुठं आहे बघा, इथं ऍक्च्युअल ऑपरेशन आपण करणार आहे. काय ऑपरेशन करणार आहे? इथं एक फील्ड आपण वाढवणार आहे. कुठली फील्ड वाढवणार आहे? इमेज पाथ. अशीच आहे का? अशीच आहे का? चेक करायचं आहे, कधी गडबड करू नका. चेक करा काय इमेज पाथ सेम आहे, सेम आहे, तशीच घेतलं आपण इथं. लक्षात आलंय इमेज पाथ. बघा, चेक करून बघायचं, एक एक फील्ड आपल्याला अगदी काळजीपूर्वक काय करायचं, आपल्याला कॉन्फिडन्सनं घ्यायचं आहे. इथं आता काय करणार आहे आपण, यस प्लस इज इक्वल टू काय करायचं आपल्याला, इमेजला नाव द्यायचं आहे, इमेजला नाव द्यायचं आहे. मी इमेजला नाव देतोय, काय नाव देतोय बघा, काय केलं मी, फोल्डर घेतला. कुठला फोल्डर आहे? ॲटम इमेजेस आहे का? हा एस पाहिजे, बरोबर आहे, एस पाहिजे. ॲटम इमेजेस हा काय घेतला, फोल्डर घेतला. हा फोल्डर घेतला, कोटेशनमध्ये दिलं, त्यानंतर त्याला इमेजला नाव दिलं. काय जे काय ॲटम आय डी देणार आहे तेच नाव त्याला देणार आहे आपण, तेच नाव देणार आहे आपण, नाव देणार आहे. आणि इथं ते दिलं, इथं काय दिलं, त्या फाईलला असं इथं काय करणार आहे, तिथून हे नाव इथं कम्प्लिटली देणार आहे, कम्प्लिटली नाव इथं देणार आहे. इथं कम्प्लिटली नाव दिल्यानंतरच ते काय होईल, एक्झिक्युट होईल. लक्षात येत आहे? आता ती जी फाईल आहे ती सेव्ह करायची आहे. ती सेव्ह करण्यासाठी आपण काय करणार आहे, पिक्चर बॉक्स 1 image.save आहे का? सेव्ह करणार आहे. कुठं सेव्ह करणार आहे? मी सांगितलं तुम्हाला, या फोल्डरमध्ये सेव्ह करणार आहे, ॲटम इमेज. पाथ लक्षात आलं काय, काय करणार आहे आपण, कुठं सेव्ह करणार आहे, ॲटम इमेजेस. त्यानंतर त्याला काय नाव देणार आहे, ते नाव आणि एक्सटेन्शन, एक्सटेन्शन काय असेल, .jpg. ओके, इथं स्लॅश मे बी मला वाटत नाही काय यूज करायची गरज आहे. ओके, ह्या पद्धतीने काय होईल, ती इमेज काय होईल, सेव्ह होईल. इमेज काय होईल, सेव्ह होईल, आणि तुमचं रेकॉर्ड पण सेव्ह होईल.
चेक करूया काही एरर्स आहेत का बघूया आपण. मी रन करतो. न्यू कोड घेतला कंपनी. आता मी इथं काय मला काय द्यायचं आहे ते मी देतोय. ॲक्च्युली मी काय प्रॉपरली देत नाही रेकॉर्ड. ओके आणि सेव्ह वरती क्लिक करणार आहे. आता इथं बघा डिझाईन मोडला ओपन करू नका. सेव्ह ओके. ओके या पद्धतीने सेव्ह होत नाहीये. तर त्यासाठी आपल्याला अजून एक कोड अजून एक लाईन इथं ऍड करतोय. मी काय करतोय बघा इथं जो ही जी फाईल नेम आहे ही फाईल नेम आपण कॉपी करून घेतोय एका व्हेरिएबल मध्ये ग्लोबल व्हेरिएबल मध्ये कॉपी करतोय. फाईल नेम ऍज अ स्ट्रिंग असं घेतोय. फाइल एनएम मध्ये काय करतोय फाईलचं नाव टाकतोय. तेच काय केलंय फक्त काय करतोय एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतोय आणि तो व्हेरिएबल तिथे लोडला आपण वापरतोय. आता सेव्हला काय कोड करायचंय बघा. सेव्हला कोड काय करायचंय तर इथं मी फक्त दिलेलं होतं. काय दिलेलं होतं पिक्चर बॉक्स दिलेलं होतं. त्याच्याऐवजी मी इथं काय करतोय सिस्टीम डॉट आय ओ डॉट फाईल डॉट सेव्ह ॲज
ओके एक लाइन टाकली ले मी फाइल जो कॉपी ऑपरेशन वापरतो आहे सिस्टम डॉट फाइल डॉट कॉपी फाइल डॉट कॉपी ही ओरिजिनल फाइल आहे ती जी तुम्ही फाइल पिक्चर बॉक्सला दिलेली आहे आणि तुम्ही कॉपी करणार आहे कुठे कॉपी करणार आहे या फोल्डर मध्ये काय नाव देणार आहे ते नाव ओके या पद्धतीने तिथे देतोय मी पुन्हा एकदा दाखवतोय रन करून की कशा पद्धतीने फाइल घेणार आहे ऑलरेडी एक्झिस्ट म्हणत आहे ओके फाइल आलेली आहे बघा इथं दिसतंय इथं आलेलं आहे आणि त्याचबरोबर रेकॉर्ड पण इथं डेटाबेस मध्ये सेव झालेला आहे दिसतंय हे रेकॉर्ड इथं काय झालेलं आहे ऍड झालेलं आहे पुन्हा एकदा दाखवतो काय काय केलं आपण काय केलंय आपण बघा काय केलंय हा पिक्चर बॉक्स घेतला त्याची स्ट्रेच मोड साईज मोड जी प्रॉपर्टी ती काय केली स्ट्रेच केली बटन घेतलं बटनच्या कोडला गेलो आपण बटनच्या कोडला तीन लाईन्स मी टाकल्या कुठल्या कुठल्या टाकल्या ओपन फाईल डायलॉग शो डायलॉग ओपन केला नंतर त्याची फाईल घेतली एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केली ग्लोबल व्हेरिएबल घेतला कुठे घेतला कुठे डिक्लेअर केला या फॉर्ममध्ये इथं डिक्लेअर केला आपण ग्लोबल व्हेरिएबल हा ग्लोबल व्हेरिएबल काय करतोय पाथ स्टोअर करतोय पाथ स्टोअर करतोय कुठं स्टोअर करणार आहे आपण इथं स्टोअर करणार आहे गेट इमेजला आणि नंतर वाटलं तर आपण काय करणार आहे ती फाईल जी आहे ती सेव्ह करणार आहे सेव्ह करताना कोड काय दिला आपण इथं सेव्हचा जस्ट इथं तुम्ही तुमच्या फोल्डरमध्ये फाईल टाकलेली आहे त्याला नाव दिलेलं आहे काय असेल 123 असेल तर 123 डॉट जेपीजे येईल आणि ती कॉपी करतोय कुठं कॉपी करतोय ही ओरिजिनल फाईल आहे ती कॉपी करणार आहे कुठं करणार आहे आपल्या फोल्डरमध्ये कॉपी करणार आहे आता फोल्डर कुठं असणार आहे मी सांगितलं तुम्हाला डिबगमध्ये तुम्ही जो फोल्डर इथं द्याल तिथं ती इमेज येईल तिथं ती इमेज येईल लक्षात येत आहे आता मी रन करतो दाखवतो पूर्ण दाखवतो की कशा पद्धतीने येणार आहे मी नवीन रेकॉर्ड इथे टाकलं 125 का असेल ते रेकॉर्ड आता रेकॉर्डला मला इथे काही वेळ नाही आहे मी कुठलंही रेकॉर्ड इथे टाकतोय आर्बिट्री रेकॉर्ड इथे टाकतोय गेट इमेज म्हणणार आहे गेट इमेज म्हणल्यानंतर मी इथं इमेज घेतोय ओपन म्हणतोय इमेज ओपन झाली म्हणजे सेव्ह झाली नाही लक्षात ठेवा सेव्ह तर तुम्ही क्लिक केल्यानंतर ते सेव्ह होणार आहे इथं दिसेल रेकॉर्ड इज सेव्ह ओके मी क्लोज करतो दाखवतो तुम्हाला रेकॉर्ड डेटाबेसमध्ये टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये शेवटच्या कॉलममध्ये इथं तुम्हाला दिसेल 125 डॉट जेपीजे आणि कुठला फोल्डर आहे तो पण दिसेल कुठल्या फोल्डरमध्ये आहे ते पण तुम्हाला इथं शो होईल आता त्या फोल्डरमध्ये आहे की नाही हे बघायचं असेल तर तुम्ही इथं बघू शकता कुठल्या फोल्डरमध्ये आलेलं आहे इथं आलेली आहे बघा 125 समजलंय